संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ठाकरे गटाचा पदाधिकारी अशोक खरात भांडुपमधून ताब्यात, तर हल्लेखोर आणि त्यांचा कोचही माहिती आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर बोलू. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कोल्हापूरमध्ये महामोर्चा. सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयही मोर्चात सहभागी. औरंगाबादच्या नामकरणाविरोधात खासदार इम्तियाज जलील कार्यकर्त्यांसह साखळी उपोषणात सहभागी, तर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची स्वाक्षरी मोहीम. बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केल्याबद्दल खासदार अमोल कोल्हेंनी मागितली क्षमा. सीमा भागातल्या मराठीजनांच्या निषेधानंतर अनावधानानं उल्लेख केल्याचं अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी आज मुस्लिम समाजाची बैठक. ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करणारं पत्रक समाजाकडून प्रसिद्ध. उद्या खेडमध्ये सभा. कोथिंबीर मेथीचे दर पडल्यानं शेतकरी हतबल. रडकुंडीस आलेल्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर मेथी फुकटात वाटली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र. गुजरातनंतर फॉक्सकॉनचा दुसरा प्रकल्प तेलंगणात, तर कर्नाटक सरकारशी तिसऱ्या प्रकल्पाचा करार. फॉक्सकॉनची महाराष्ट्राकडे पाठ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.